जेव्हा स्नेअर टोन करणार ना तेव्हा हे लक्षात ठेवा की स्प्रिंगचा आवाज ना चा म्हणजे आता एवढी साईड आहे, आता हा सेंटर आहे, हा थोडा मिड आणि हा शार्प आहे, तिथे सगळीकडे स्प्रिंगचा आवाज आला पाहिजे. रेडी झालं आपलं स्किन. त्याच्यावर तुम्ही ट्युनर चिटकवाल ना तेव्हा फक्त स्किनला चिटकवा नाही, तर जर स्किन बेसला लागलेली असेल आणि चिटकवायला गेलं तर इकडचंच चिटकणार नाही, कारण इकडे आपली रिंग असेल. जर तुमचा स्पंज ह्याच्यापेक्षा जाडा असेल आणि तुम्ही ट्युनर लावलात तर तुमचा बेस पूर्ण बंद वाजणार, त्यासाठी तुमचा स्पंज एवढाच जाडीचा पाहिजे, ह्याच्यापेक्षा जाडा असेल तर चालणार नाही. स्पंज रेमो मेड इन तायवान PS हेड आहे ते. आणि जर तुम्हाला नॉर्मली व्हेंजोवर्टीला वापरायची असतील तर वॅक्सला टाका, खूप चांगली स्किन आहे, ब्लेंडिंगमध्ये मिळते. रिंग लावताना ना नेहमी चेक करून घ्या आपली रिंग प्रॉपर बसली पाहिजे, कुठून जास्त बाहेर नाही आली पाहिजे. बघा तुम्ही लोक मला रोटो ट्युनिंगचा पण विचार होता म्हणून तुम्हाला थोडंसं दाखवतो जेवढं मला माहिती आहे. एवढे वर्ष मी वाजवतो आहे तिथपासून आतापर्यंत जेवढं मला माहिती आहे इन्स्ट्रुमेंटबद्दल, त्याच्या ट्युनिंगबद्दल, सर्व्हिसिंगबद्दल, तेवढं मी तुम्हाला दाखवलं. काही चुकी झाली असेल तर माफ करा, आणि जर मला माहीत नसेल त्या गोष्टीबद्दल तर कमेंट करून नक्की सांगा. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मी नंदकिशोर पुयनकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर भाऊनो, मी तुम्हाला मागच्या एका ब्लॉगमध्ये बोललेलो की आपला मेंटेनन्स आहे आणि त्या मेंटेनन्सचा पण ब्लॉग करणार आहे. तर आज तो दिवस आहे, आज मेंटेनन्स आहे, उद्या रिहर्सल आणि परवा आपला पहिला कॉल आहे 24 तारखेला अंधेरीच्या सम्राटचा. सो त्यामुळे जे इन्स्ट्रुमेंटचे मेंटेनन्स करायचे ते आज करणार आहे, पूर्ण इन्स्ट्रुमेंटचे नाही करणार, जेवढे डॅमेज इन्स्ट्रुमेंट आहे तेच करणार आहे, कारण मी त्याचं रिझन तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. पण आता राखू मी आणि उद्या आम्ही तिघं जर आलो आहे आपल्या गोडाऊनवर आणि थोडं थोडं इन्स्ट्रुमेंट काढतो, म्हणजे जेवढं आता बनवायचं आहे तेवढं एक एक इन्स्ट्रुमेंट काढतो. सगळं इन्स्ट्रुमेंट असंच पडलं, तो थाप वगैरे बनवायचा आणि इक्विरेला ह्या रोटोची केस घेऊन गेलो, त्यामुळे तो रोटो बाहेर आहे. त्या रोटोमध्ये सगळे रोटोच्या केसमध्ये सगळं स्नेअर वगैरे आहेत, सगळं बाहेर काढू द्या, एका साईडला लावून घेऊया. सगळं इन्स्ट्रुमेंट बाहेर काढलं आहे आणि इथे स्किन ठेवल्या. ह्या स्किन मी काल ग्लँडिंगमधनं आणल्यात तुम्हाला. जर ह्या सुपर टोनच्या स्किन, आता ही वर्षाची स्किन आहे जी ताशाला लागते, बाकी या सगळ्या सुपर टोनच्या स्किन आहेत ग्लँडिंगच्या. तुम्हाला जर ह्या स्किन हव्या असतील तर ग्लँडिंगमध्ये जा इथून तिथून घेण्यापेक्षा, कारण बाकी जागी महाग मिळतात, ग्लँडिंगमध्येच तुम्हाला ओरिजिनल रेटला मिळणार. बाकी आम्ही आणून ठेवल्यात, म्हणजे ऑन कॉल जर काय फाटलंच तर लगेच चेंज करायला. ह्या स्नेअरच्या बॉटम आहेत, स्नेअरचे टॉप आहेत, इथे 18-20 स्किन आहेत आणि 17 स्किन पण आहेत तिकडे, कारण थापडोलला लावायला. आता पहिलं काम हे आहे की जे स्किन आहेत जुन्या त्याला काय काय स्किनला खड्डे पडलेत. कुठे गेली उदय ती? हाच बेस आहे ना, ह्याचा पहिला खड्डा काढून घेऊया. हा जो तुम्हाला दिसतोय मी सिगरेट नाही पीत पण लायटरने खड्डा करते. ते कागदाने वगैरे खड्डा नाही, म्हणजे ते जायला नाही तरी चालतं, पण लायटरने सुद्धा होऊन जातं काम. थोडं सांभाळून करा, कारण स्किन जळण्याची शक्यता असते. तो जो गॅस लायटरवाला फ्लेम आहे तो ते नका वापरू, कारण त्याने एक सीन झालाय मी तुम्हाला दाखवतो. इथे हात फिरवतो, ऑलमोस्ट भरला आहे खड्डा दिसत आहे. आणि जो फ्लेमवाला लायटर येतो, जो गॅसवाला आहे, त्याने एक सीन झालं तुम्हाला दाखवतो. आमचे राहुल साहेब अंबरनाथचे सेलिब्रिटी थापडोल प्लेअर, त्यांनी चालू कॉलमध्ये हे केलं आहे बघा फ्लेमवाल्या लायटरने, त्यामुळे तो लायटर वापरू नका कधी वापरलात खड्डा वगैरे काढायला. तर आता ही ग्लँडिंगचे नवीन बेस आहेत, त्यांचा ना ह्याचा प्रॉब्लेम आहे, आपल्या आजूबाजू बेसचा तुटला आहे, तो 18 बेस आहे ह्याचा पण तो तुटला आहे बघा, ह्याचा थोडा प्रॉब्लेम आहे, बाकी सगळं मस्त आहे. आणि ह्याच्या आधी एक प्रॉब्लेम होता, ही जी रिंग होती ना हिचे क्लॅम्प तुटायची, हे सारखे बदलायला जायला लागायचे, त्यामुळे ग्लँडिंगने हे वाले काढले क्लॅम्प.
आता ह्याचा लफडा एकच आहे की ह्याचे कपचे जे स्क्रू आहेत ते निघतात, तुटत नाहीत, फक्त स्क्रू निघतात. काल आम्ही नवीनवाले स्क्रू आले, ते स्क्रू आहेत. हे पण ग्लँडिकमधनं आलेले आम्ही काल येताना. काय होते वायझर होते का रेला? फिट करून टाकतोय. बाकी मी इन्स्ट्रुमेंट ह्यासाठी खोलणार नाहीये, ते मी तुम्हाला सांगतो डिटेलमध्ये, मगाशी पण बोललो. अरे कपचे वायझर वेगळे आहेत उदय. तो भाई वायझर तिकडे पडलाय बघ गोडाऊनमध्ये. हा हा तो वाला. ह्याला आहेत वायझर, आहेत वायझर, आहेत राहू दे वायझर. हो ना, आपले स्नेअर डॅमेज झालेले आहे, ऑलमोस्ट खालच्या स्किन डॅमेज आहे. ही बघा, ही एक, हा एक, आणि अजूनच तिकडे एक स्नेअर आहे. तर ह्या पहिल्या जतीन खोलून घेतो भाई, आणि मग याला आपण स्किन चेंज करू. स्नेअर सर्व्हिसिंगला आपण बाहेर देत होते, ते बाहेर यायची गरज नाही. फक्त स्नेअर जर कधी खुललात ते सगळे स्क्रू टाईट करून घ्या. आणि आता मी ही वरची स्किन खोलत नाही, कारण ही स्किन डॅमेज नाही झाली. स्किन ह्यासाठी खोलू नका बोलतो मी तुम्हाला, ही स्किन टोन पकडलेली आहे. आता जर तुम्ही स्किन खोलणार ना तर हिचा टोन जाणार, त्यामुळे जोपर्यंत ती स्किन डॅमेज होत नाही तोपर्यंत खोलू नका. आता ही स्किन डॅमेज झालेली आहे त्यामुळे ही खोलली. आता हिला नवीन स्किन लावली, फिटिंग केली, गेलं 2 ते 3 कॉल झाला टोन पकडायला, आणि ह्या स्किन ऑलरेडी वाजल्या आहेत 4 ते 5 कॉल, त्यामुळे ह्या स्किन खोलत नाही आहे आम्ही. तुम्ही पण नका खोलू कधी स्नेअर किंवा बेस किंवा रोटो काही असेल, काही खोललात तरी, कारण त्या स्किनचा आणि त्या इन्स्ट्रुमेंटचा टोन जो पकडलेला असतो तो जातो निघून. ह्याचा स्क्रू कुठे लावून टाक. कधी ड्रम खोललात ना की WD-40 मारल्याशिवाय ड्रम फिट करू नका, आठवणीने मारा. कारण कसं आपण पावसात भिजवतो वगैरे ड्रम, त्यामुळे गन्स पकडते किंवा काही होतं, तर ह्याच्यामुळे थोडंसं काम हलकं होतं त्याचं, आणि नट पण व्यवस्थित बसतात. त्या साईडला मारू दे, त्यामुळे थोडा का होईना पण WD-40 मारा. तुम्हाला कुठल्याही हार्डवेअर मध्ये मिळून जाईल. तिथे कशाला मारतोय? एक मिनिट, नाव लक्षात ठेवायचं WD-40. सगळ्यांकडे असतोच घरात वगैरे किंवा हार्डवेअर मध्ये कुठेही मिळतो. स्नेअर रेडी झालाय आपला. आता फक्त ह्याला स्किन टोन करायची. चढवताना ना नेहमी समोर समोरची स्किन चढवा, म्हणजे रिंग वाकडी होत नाही. आणि हे लक्ष ठेवा की जवळ सुकले जरा, हे लक्ष ठेवा की आता इथून पान जास्त आहे, इथून कमी आहे, त्यामुळे थोडं जेवढी तुम्ही स्किन सेंटरला बसवणार ना तेवढी स्किन तुमची व्यवस्थित लागणार आणि रिंग आउट नाही होणार.
जेव्हा स्नेअर टोन करणार ना तेव्हा हे लक्षात ठेवा की स्प्रिंगचा आवाज ना चा म्हणजे आता एवढी साईड आहे, हा सेंटर आहे, हा थोडा मिड आणि हा शार्प आहे, तर सगळीकडे स्प्रिंगचा आवाज आला पाहिजे. कधी कधी काय होतं जेव्हा स्नेअर चढतो तेव्हा इथे फक्त असा आवाज येतो आणि मध्ये स्प्रिंगचा आवाज येतो, तर इथे पण स्प्रिंगचा आवाज आला पाहिजे ही काळजी घ्या. हे जेव्हा येतं तेव्हा समजा की ड्रम टोन झाला. हा आपला बेस उघडलाय आणि हा बघा स्पंज आहे. तुम्ही जेव्हा बेसला स्पंज लावता ना तेव्हा ऑलमोस्ट एवढा म्हणजे ही जी रिंग आहे इथून एकदम स्ट्रेट एवढाच लागला पाहिजे. त्याचा थोडासा ग्लू निघाला आहे तो ग्लू लावायला लागेल आणि एवढंच जाडीचा स्पंज लावा, कारण काही आपल्या बेस प्लेअरचे स्पंज एवढे जाडी असतात त्यामुळे पूर्ण साऊंड बंद होतो. एवढा स्पंज पाहिजे हा एका इंचा, एक इंचाचा असेल ना, 0.8 किंवा 1 इंचाचा आहे हा. आता ही स्किन लावली आहे आपण, आता याच्यावर आपण ट्यूनर लावून घेऊया टेपने. तुम्ही विचार करत असाल हा ट्यूनर कुठे मिळतो, तर हा ॲक्च्युली आपल्या जुन्या स्किनचा आहे, म्हणजे जी जुनी स्किन फाटते मधून त्याचा हा ट्यूनर कापतो आपण. हा 1 ते 1.5 इंचाचा ट्यूनर, 1.5 ते 2 इंचाचा, म्हणजे ही जुनी 20 ची स्किन फाटलेली आहे त्याचा हा ट्यूनर कापलेला आहे आपण. किंवा एक फायबर शीट मिळते पूर्ण मोठी त्याचासुद्धा कापू शकतो, पण मी हा जुन्या स्किनचा कापला आहे कारण ते बेटर पडतं कापायला पण. तर एवढा कापा, एवढी जागा राहिली पाहिजे रिंगपासून टेप लावण्यासाठी. हो समोर समोर टेपिंग करून घेऊया आपण. आपली समोर समोर टेपिंग करून झाली, आता फक्त आपण आहे ना याला व्यवस्थित पूर्ण दोन्ही साईडने टेपिंग करणार आहे, म्हणजे तो ट्यूनर प्रॉपर बसेल. पुढची टेपिंग झाली, आता पाठची करूया. पाठची पण सेम आहे, जास्त काय रॉकेट सायन्स नाही आहे, एकदम सोपं आहे. आज होईल काय? अरे आज स्प्रिंग नाही बसत. जा रेडी झालं आपलं स्किन. जेव्हा तुम्ही ट्यूनर चिटकवाल ना तेव्हा फक्त स्किनला चिटकवा, नाही तर जर स्किन बेसला लागलेली असेल आणि चिटकवायला गेलात तर इकडचंच चिटकणार नाही, कारण इकडे आपली रिंग असते. त्यामुळे पूर्ण ट्यूनर स्किनला चिटकवा आणि 1 मिनिट देईल.
जर तुमचा स्पंज ह्याच्यापेक्षा जाडा असेल आणि तुम्ही ट्युनर लावला तर तुमचा बेस पूर्ण बंद वाजणार. त्यासाठी तुमचा स्पंज एवढाच जाडीचा पाहिजे, ह्याच्यापेक्षा जाडा असेल तर चालणार नाही स्पंज. एवढाच MM स्पंज लावा. आता आपण स्किन फिट करूया. आता आपला जिथे स्पंज निघाला आहे तिकडे रितिक आता हे लावतो आहे. हा गम लावा कधी पण लावताना. स्पेप 7 हा लावून थोडासा सुकवून त्याच्यानंतर छिटकवा. स्पेप 7 आणि तो हाताने लावू नका. हाताला छिटकला तर जाणार नाही. त्यासाठी काठी स्पंज किंवा काही घ्या. थोडासा सुकवायला लागतो, तो सुकवल्यानंतर छिटकवायचा. हा पण तुम्हाला हार्डवेअरमध्ये मिळणार. स्पेप 7 नाव लक्षात ठेवा. आणि मग अशी बोलल्याप्रमाणे स्पंज जास्त वर नका लावू. ह्याची जेवढी लेवल आहे एकदम लेवलला कट टू कट लावा स्पंज. तोपर्यंत आपण दुसरा बेस खोलूया. आता ह्याची स्किन गेली कधीही जाऊ शकते वाजवता वाजवता रनिंगला. त्यामुळे हा ट्युनर व्यवस्थित कापून काढायचा आहे मला. हा बघा तसाच चिपकवलेला जसा मगाशी चिपकवलं आहे. आता हा काढूया. काढताना एकदम संभावून काढायचा आहे ट्युनर. स्किन ॲक्च्युली स्किन फाटली नाही आहे पण कधीही जाऊ शकते त्यासाठी काढायचं आहे. त्यामुळे संभावून काढता. त्याला स्किन किंवा ट्युनर कट होणार नाही याचं थोडंसं थोडीशी काळजी घ्यायची. कारण हे वाजवून ट्युनर प्रॉपर बसलेला असतो टेप आणि ट्युनर. त्यामुळे कापताना ट्युनर कट होऊ शकतो. आज ट्युनर आपण नवीन स्किनला वापरणार आहे. बाकी सेम प्रोसेस आहे मग ही जशी. बोलताना पण सेम प्रोसेस आहे भाऊ. मी समोर समोरचे स्क्रू खोला. आता मी इकडचा खोलला आहे. त्यामुळे रिंग आउट होण्याचं जे हे असतं ना काय म्हणतात ते रिंग आउट नाही होत आपली. रिंग आउट झाली की खूप प्रॉब्लेम येतात ती ठोकून वगैरे किंवा रिंग चेंज करावी लागते. त्यामुळे खोलताना पण समोर समोरचे खोला आणि लावताना पण समोर समोरचे खोला. ऐकू नाही असली खळी पडते आज जेव्हा आलं. आपला थापडून रेडी झालं आहे. स्नेअर पण रेडी झालं आहे. बेस पण सगळे रेडी झाले आहेत. रुपेश भाऊ तिकडे हँडकिक रेडी करतो कारण मला 26 हँडकिक लावायचे. 26 आपलं एक काम आहे छोटंसं. बाकी हा त्या हँडकिकचा स्पंजला ग्लू लावतो आहे. आता शेवटचा काम राहिलं ते म्हणजे रोटो. माझा रोटो घेऊन येतो आहे. त्या केसमध्ये आपल्या एका केसमध्ये रोटो आहे माझा. स्किनचा सेट गेल्या नवरात्रीमध्ये घेतलेला मी पण लावला नाही कारण नवरात्रीला नवीन स्किन लावून तो पूर्ण टोन व्हायला खूप वेळ लागतो. म्हणून मी आत्ता लावतो आहे म्हणजे गणपती व्यवस्थित वाजवल्या तर स्किन बसतील आणि नवरात्रीला व्यवस्थित टोन मिळेल. त्यामुळे आता स्किन चेंज करून घ्या माझ्या रोटोचं. आता मी ना रिंग बसलेली असते म्हणून एक मार्क करून ठेवला आहे.
ही स्किन कट हे बघा, इथे एक टेप मारली रिंगला आणि इथे टेप लावली आहे, म्हणजे ही रिंग एक्झॅक्ट इथेच लागली पाहिजे. म्हणजे जी रिंग बसलेली असते ना, बॉडीला एक सवय असते रिंगची, म्हणजे रिंग त्याच जागी बसलेली असते तर ती तशीच प्रॉपर बसते, त्यामुळे मार्क करून ठेवलं आहे. हे जास्त तबला आणि ढोलकमध्ये वापरलं जातं, जेव्हा ढोलकचं पान खोलतात तेव्हा मार्क करतात, कारण ती रिंग तशी ती बसलेली असते, तर त्यामुळे मी पण तशी करून ठेवली आहे. कारण ती जर तिकडेच बसली प्रॉपर, तिकडचा स्क्रू तिकडे बसला तर व्यवस्थित बसते रिंग, त्यामुळे जास्त मेहनत नाही करावी लागेल. तर आपण हा सेट खोलूया. रेमोचा सेट आहे, मी रेमोज वापरतो, रोटो घेतल्यापासून पहिल्यापासून रेमोज वापरतो. मोस्ट ऑफ हीच सिरीज वापरतो, रेमो मेड इन तायवान PS हेड आहे ते. आणि जर तुम्हाला नॉर्मली व्हेंजोवर्टीला वापरायची असतील तर वॅक्सलर टाका, खूप चांगली स्किन आहे, लँडिंगमध्ये मिळते. वॅक्सलर टाकल आणि त्याला कितीही कुटा काही फरक नाही पडत, पण साऊंडला जर तुम्हाला जर सजेशन माझं हेच असतं की हाच सेट टाका, मेड इन तायवान. किंवा अजून जर चांगली सिरीज हवी असेल तर मेड इन US पण आहे, रेमो मेड इन US पण टाकू शकता तुम्ही. समोर समोरचे स्क्रू लावूया, उभे इथे लाव पहिला, समोर समोरचे जसं मी मागाशी बोललो. रिंग लावताना ना नेहमी चेक करून घ्या, आपली रिंग प्रॉपर बसली पाहिजे, कुठून जास्त बाहेर नाही आली पाहिजे. बघा तुम्ही लोक मला रोटो ट्युनिंगचा पण विचार होता म्हणून तुम्हाला थोडंसं दाखवतो जेवढं मला माहिती आहे. आता आपण व्यवस्थित टोन करूया, चढवून घेऊया. जेवढा होईल तेवढा पहिला हाताने टाईट करा, नंतर आपण स्पीडवर लागेल.
असं मी चढवून ठेवलाय, कारण तो वाजून वाजून उतर वाजवल्यावर उतर मारतो व्यवस्थित, म्हणून थोडासा चढवून ठेवले स्किन, नवीन स्किन थोडी चढवूनच लावावी. आणि मी ह्याला काय म्हणतात ते पॅडिंग नाही करत, ट्युनर टाकतो. हे आपले ट्युनर आहे, काही लोकांना पॅडिंग करून वाजवायची सवय असते, तर कसं पॅडिंग करू शकतो तुम्ही? बाकीचे पण पीस रेडी करायचे आपल्याला. ऑलमोस्ट इन्स्ट्रुमेंट रेडी झाले, रोटो रेडी केले, ड्रम रेडी केले, बेस रेडी केले, हँडकिक पण रेडी झाली. हँडकिक आता माझ्या तुम्हाला बोललो 26 एक काम आहे त्यासाठी झालं आहे, बाकी सगळं ऑलमोस्ट झालं. आता वाईंड अप करूया, बाकी बघूया पुढचा प्लॅन काय आहे. 3 रेमो टाकली पण ही नाही चेंज केली, ही ब्रँडिंगची ठेवली आहे, कारण हा टोन आहे ना, ही स्किन नाही देऊ शकत कधीच. ही जर समजा झालंच तर दांडियाला चेंज करेन, कारण साऊंडलाही खूप शार्प होते. पण जरी विदाऊट साऊंड मला वाजवायची असेल तर ही स्किन वापरतो मी. बाकी बघूया दांडियाला लावायची की नाही. पॅकअप. तर भावांनो, मगाशी तुम्ही बघितलात की लॉक वगैरे करून गोडाऊन वरून निघालो, आणि त्यानंतर आम्ही गेलेलो चेंबूरला, चेंबूर घाटल्याला, म्हणजे आपल्या पव्या भाऊचा कॉल होता तिकडे, बालवीर गोविंदा पथकाच्या इथे. तर तिकडे गेलो, तिकडे थोडा वेळ वाजवलं, तिथून जय जवानमध्ये गेलो, मिलिंददा आलेला. तर असं सगळ्यांना भेटत भेटत मी शूट नाही केलं, कारण ब्लॉग खूप मोठा झाला असता, खूप लेंदी झाला असता ब्लॉग, त्यामुळे जास्त शूट नाही केलो. आत्ता जस्ट आलो आहे रितिकाने, मी गेलेलो बाईकवर, आता वाजले 1:30, आता जातो घरी. मला जेवढं भावांनो आत्तापर्यंत, म्हणजे एवढे वर्ष मी वाजवतो आहे, तिथपासून आतापर्यंत जेवढं मला माहिती आहे इन्स्ट्रुमेंटबद्दल, त्याच्या ट्युनिंगबद्दल, सर्व्हिसिंगबद्दल, तेवढं मी तुम्हाला दाखवलं. काय चुकी झाली असेल तर माफ करा, आणि जर मला माहीत नसेल त्या गोष्टीबद्दल तर कमेंट करून नक्की सांगा. पण जेवढं मला माहिती आहे तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे ब्लॉग इथपर्यंत बघितलं त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. एक गोष्ट बोलायची राहिली, आपली 50,000 यूट्यूब फॅमिली पूर्ण होत आली, तर ती पूर्ण करा. तुमचा आशीर्वाद आणि तुमचं प्रेम असंच राहू दे. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि इंस्टाग्रामला अजून फॉलो केला नसेल, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, फॉलो करा. गुड नाईट.